हेलो हेलो। देखिए बैड लोग का हाय मानसी। हाय सर, माझ्या फेसवरती कमेंट्स दिसतात मला. नाही एवढा नाही दिसत पण मला नाही दिसत खाली दोनच कमेंट दिसतात मला। हाय, हॅलो हॅलो हॅलो, हॅलो, कसे आहात सर तुम्ही? मी मस्त। तू कशी आहेस? कशी झाली तुझी दिवाळी? खूप छान. तुमची तुमचं शूट होतं ना काहीतरी मध्ये? आमचं फिल्मचं काही शूट राहिलं होतं, हा, ते आम्ही पूर्ण करायला 5 जणीला गेलो, आम्ही ते शूट करून आलो। पाहिलं मी पोस्ट. हा तेच सुरू होतं, आता फिल्मचं पण शूट कम्प्लीट झालंय आमचं। तुझं काय सुरू होतं? काय पण बँगलोरला वगैरे गेली होतीस? नाही, ते ओल्ड मेमोरीज होते. अच्छा, ओल्ड केलं होतं. हो, सध्या घरीच आहे. मला वाटतं बऱ्यापैकी लोक आले, तर आपण सांगूयात त्यांना विषय कशाबद्दल। अजून लाईव्ह थोडे स्टॉप झालेत. 1K तरी होऊ देत. ओके, 400 आहेत फक्त. नाही 817 दाखवत आहेत मला. 400 दाखवतोय. एक सेकंड. आता दाखवत मला. ग्लिच झालं असेल मे बी. चलो, तो हाय गाइज, आज आम्ही लाईव्ह आलोय। आमचं एक गाणं रिलीज झालंय 1 तारखेला दिवाळी निमित्त। त्या गाण्याचं नाव आहे अवरायाला। जे गाणं मी लिहिलंय, मी गायलंय, माझ्यासोबत योगेश कांबळे आहे त्यांनी गायलंय, आणि अनुश्री वाकोडी आहे, तिचाही आवाज आहे या गाण्याला। त्या गाण्यातच माझ्यासोबत काम केलंय मानसीने, राहुल चव्हाण आहे तो पण आहे, प्रियंका आणि अभिजित चव्हाण आणि तुषार खैर, ज्याला तुम्ही मी युनिकच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेलच। तर आम्ही सर्वांनी हे गाण्यामध्ये काम केलंय, प्लस आमची टीम होती। आणि आय होप की तुम्ही सर्वांनी गाणं पाहिलंय, जर नसेल पाहिलं तर तुम्ही प्लीज बघा ते गाणं, कारण खूप मजेशीर गाणं आम्ही बनवलंय। कारण लग्न की खूप येतात, पण आम्ही हटके स्टाईलने थोडस हे गाणं बनवलंय, त्यामुळे आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कसं वाटतंय। त्यात मानसीने नवरीची भूमिका केली आहे आणि ती अगदी शोभून नवरी दिसली आहे, त्यामुळे त्याबद्दलही सांगा। हो, तर एक्सपिरियन्स पण शेअर करतो आम्ही. पहिल्यांदा हाय हाय सीमा दीदी, वेलकम. फर्स्ट, मी ऍड नाही करू शकत कोणाला, कारण की थोडस महत्वाचं आणि ऑफिशियल लाईव्ह करतोय आपण. तर मी पर्सनली माझ्या अकाउंट वरून येईल लाईव्ह, तेव्हा मी ऍडिंग करेल. तर तुम्हाला माहितच असेल, सॉन्ग आलं होतं आपलं 1 तारखेलाच, बघितलं पण असेल, व्ह्यूज सुद्धा खूप छान गेलेले आहेत. तर खूप मजा आली आम्हाला सॉन्ग शूट करताना. आणि मे बी नवरीची भूमिका, हे नवरीचा माझा सेकंड लुक होता. सगळ्यांनी मला विचारलं की काय आहे, राहुल आणि मी व्हिडिओ पोस्ट केला होता. तर तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही आता सॉन्गशी रिलेटेड तर विचारू शकता सरांना, मला, आम्ही तुम्हाला आन्सर करू. बाकी कोणी कोणी नाही बघितलं सॉन्ग, त्यांनी लगेचच जाऊन बघा. राहुल, हा राहुल ची नवऱ्याची भूमिका केली होती, राईट? बरोबर आहे. काही लोक विचारतात नाव सांगा, गाण्याचं नाव आहे अवरायाला. इंस्टाग्राम वरती अवेलेबल आहे. मी थोड्या वेळी स्टोरी टाकेल, तुम्हाला टेलिव्हिजन वरती पण टायमिंग समजेल, प्लस रील ला तर आहेच, तुम्ही युज करू शकता. माझ्या बायो मध्ये सुद्धा लिंक आहे गाण्याची, तुम्ही त्यावर क्लिक करून गाणं पाहू शकता. हो हो, राईट, बरोबर ओळखलं नाव. काय कुणाल, हा तुमच्या सॉन्ग बद्दल बोलतो तो.
खंडेराया ते म्हणतात खंडेरायाचे सिंगर आहेत का? हो, खंडेराया झाली हो माझी हो घटना. मी त्याचा सिंगर, एव्हरग्रीन कंपोजर, सॉन्ग. लिरिसिस्ट, ऍक्टर. एव्हरग्रीन सॉन्ग. हाय अरे केला, थँक्यू सो मच. तर त्याच्यात सिंगर आहेत, राईट? सिंगिंग पण केली होती आणि ऍक्टिंग पण केली होती. आणि हो हो तुमचा लुक मला कुणासारखा वाटतो माहिती का वैभव सर? अमोल कोल्हे सर आहेत ना, काइंड ऑफ मला थोड. माहित, मला माहिती होत हेच येणार आहे. मला आतापर्यंत हॅलो सॅम दादा, बघायला म्हटलं मी अमोल फर्स्ट कोल्हे. डेला आम्ही फर्स्ट डेला म्हटलं प्रियंकाला, प्रियंका माझ्या साईडला होती, भाई म्हणलं अमोल कोल्हे माहितात का तुला, डॉक्टर अमोल कोल्हे? ती म्हणली हा, त्यांच्या सारखे दिसत नाहीत ती. म्हणली हो, मी पण तुला तेच सांगणार होते. वन साइड द सेम टू सेम. मला एका ठिकाणी आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये एका एंटर करताना ना, तिथे हा आता आमच्या इकडे पुण्यामध्ये ते खासदारच आहेत आमच्या एरियात अमोल कोल्हे, तर तिथे एकदम ते मला तसंच समजायला लागले अमोल कोल्हे आले म्हणून. तसंच नंतर वाटत. त्यांनी येऊन आणि विचारलं मला. सेट वरती नाही का, अजून मी जस्ट असं आले तर ते काही लेडीज लोक आले होते बघा बॅक डान्स साठी, त्या मला म्हणतात तू अशी लांब उभी होती. मी म्हणलं हा, तर मला वाटलं की महेश कोठारांची सून. अँगलने काही नाही म्हणलं. मग मी नाही थोडं नाही नाही तू तू वाटतेस तशी वन साइड. उर्मिला कानेटकर साठी हा राईट, अर्ली डेज मध्ये ती तशीच दिसायची तुझ्यासाठी. हा. देन मी परत स्किप केला विषय, पुढे आले तर त्या रॅन्डम अजून दोन होत्या वरती आले स्टेज वरती. आपलं शूट चालू होतं तेव्हा तुला माहित आहे उर्मिला सारखी दिसतेस. मी म्हणलं हा, महेश कोठारे सरांची सून ना? ती म्हणली हो. हाय योगेश, हाय हाय. ऍड नाही पॉसिबल, तुम्ही सॉन्ग बद्दल विचारा, काही क्वेश्चन असेल तर विचारा, मी आन्सर देईल. नाही काही जणांना आपण ऍड करू शकतो असं काही नाही, काही जणांना घेऊ आपण बोलूया. मी नाही इकडून ऍड पण करू तुम्ही शकतो. गाणे हा मी करू शकतो ऍड, मला सांग कोणाला ऍड करायचं. आणि हा ऍक्च्युली हा, द स्टोरी फॉर स्टोरी तुम्ही रील बनवा किंवा तुमचे जे फोटोज असतील लग्नामध्ये, आता लग्नाचा वेडिंग सीझन आहे. डिमांड वाढले राहू लगेच, फॉलो बॅक द्या म्हणे यूज करतो सॉन्ग. एक्सपिरियन्स, एक्सपिरियन्स का, एक्सपिरियन्स काय? 2 डेज मध्ये शूट झालं, खूप छान झालं आणि पाऊस येत होता तरी सुद्धा शूट केला आम्ही. हो एक तर आदल्या दिवशी ना काय झालं होतं माहितीये का मानसी, आमचं फिल्मचं स्क्रीनिंग होत, आम्ही रात्री तिथे 12-1 वाजेपर्यंत तिथेच होतो. स्क्रीनिंग केलं त्यावेळी इतका पाऊस पडून गेला होता तिथे लॉन वरती पूर्ण पाणी झालं होतं. आम्हाला खूप टेन्शन आलं होतं, तुम्ही सगळे निघाला होता आणि सकाळी शूट करायचं तर समजतच नव्हतं काय करायचं, पण सकाळी सगळं ते क्लीन केलं, ते लॉन वगैरे पूर्ण पाणी तिथलं काढलं आणि तसं ते शूट झालं. तरी सुद्धा पहिल्या दिवशी जरा पावसाने जरा जास्त शूट नाही करू दिलं, पण जी काही टीम होती, टीमचे जे मेंबर्स होते, त्यांनी खूप जास्त मेहनत करून तिथे सेट वगैरे रेडी केला, कारण एवढा सेट लागला होता, भिजल्यानंतर खूप टेन्शन आलं होतं मला ऍक्च्युअली. हाय प्रज्ञा, हाय सॅम दादा, बिग फॅन सीमा दीदी, हॅलो. हो, आणि सेकंड डेला नाही, फर्स्ट डेला पण नूनला पाऊस येत होता खूप. हो 2-3 वेळा पाऊस आला फर्स्ट डेला, इवन रात्री वाड्याच्या शूटला पण पाऊस येत होता. तो थोडा होता, दुपारी खूप झाला. मी म्हणलं मॅमला, मॅम माझा शूट होईल ना? मॅम म्हणलं डोंट वरी. होत सॉन्ग आवरा याला हे सॉन्ग आहे, तुम्ही सर्च करा युट्यूबला, भेटेल तुम्हाला. हाय सलोनी दीदी, हॅलो हॅलो. तेच आहे न्यू सॉन्ग, तेच आहे तेच आहे न्यू सॉन्ग. हाय श्रद्धा, हाय रविदा, थँक यू. हा ट्रॅक आहे हे गाणे.
हाय तुम्ही प्रोमो सुद्धा बघा यूट्यूब वरती आहे, मग तुम्हाला स्टोरी समजेल. स्टोरी काय समजेल बघितल्यानंतर, पण प्रोमो पण बघा. त्याच्यामध्ये दोन प्रोमो बनवले का? बेवडा नवरा, माझा नवरा बेवडा. थँक्यू श्रद्धा. श्रद्धा पण होती ना लॉन्चिंगला? हा होती. नाही युट्यूबला तुम्ही पीबीए म्युझिकच्या चॅनल वरती जाऊन बघा गाणं. अवरायाला सर्च करा, अवरायाला पीबीए म्युझिक सर्च करा, अवरायाला मानसी सर्च करा, अवरायाला वैभव लोंढे सर्च करा, तुम्हाला ते गाणं सापडेलच. किंवा सगळ्यात सोपं काम, माझ्या बायोला लिंक आहे, तिथे जाऊन बघा तुम्ही गाणं. आणि आम्हाला कळवा कसं वाटलं कमेंट करून, आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, कारण आता लग्नाचा सीझन आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला आम्हाला हेल्प करा गाणं. बरोबर. मी मगाशी सांगितलंच आहे की मला स्टोरी मध्ये मेंशन करा विथ सॉन्ग, मेंशन बॅक नक्की देईल. मला पण करा, मी पण मेंशन बॅक करेल. चॅनलचं नेम पिन करून ठेव ना. मी नाही पिन करू शकत इकडून, एक सेकंड मी मेसेज करते वैभव सर, तुम्ही पिन करा. म्युझिक ना हो. एक सेकंड. मी केला मेसेज. मेसेज की कमेंट केली? कमेंट. कुठे गेली कमेंट? येईल आता. ओके. पीबीए म्युझिक चॅनलचं नाव आहे, मी कमेंट पिन केलेली आहे. आवरायाला गाणं आहे, गाण्याचं पण नाव आहे कमेंट मध्ये. सो प्लीज तुम्ही ते गाणं बघा. मला खूप आवडतो. थँक्यू. हॅलो वैभव दादा. हॅलो. हॅलो बर्फी. बर्फी नाव भारी आहे. बर्फी बर्फी. काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. काही गाण्याबद्दल प्रश्न असतील तर विचारा. सॉन्ग खूप भारी आहे वैभव सर. मानसी लुकिंग सो ब्युटिफुल. थँक्यू सो मच. तरी मानसीचा आम्ही त्यामध्ये एक प्री वेडिंग शूट केलंय, ते खूप छान प्री वेडिंग शूट झालंय. त्याचं पण मी एक वेगळी रील शूट करून एडिट करून मानसीला देणार आहे. गाण्यालाच वाटतं, रिअलच वाटतं. मी 3 ते 4 दिवस नाही, आठवडे झालं मागत होते कोणाला, ज्यांनी कॅमेरामन होते ना त्यांना मी पर्सनली मेसेज केला की मला म्हणलं सगळ्यांनी. हॅलो. देन म्हणलं मला त्यांनी पर्सनली दाखवायला व्हिडिओ जो नावेवरती केला होता. हो हो हो. कॉल येते वाटत तुला मला? देतो देतो. मला हा मला कॉल येतो. क्वेश्चन विचारला मानसी, पहिला रिप्लाय दे. काय क्वेश्चन विचारलाय? सॉरी. खूप कमेंट्स येतात रे मित्रांनो, पुढे जातात त्यामुळे. मी बघितलं आहे, खूप छान आहे, मला खूप आवडलेले आहे. थँक यू. हाय सार्थक. हाय गौरी. हाय वाणी. सॉरी अवनी. हॅलो वैभव. डीजे ने हा हॅलो. हाय चिराग, वेलकम. Nice, very good. Thank you. Ashish. आपण कोणाला तरी घेऊया लाईव्ह. मानसी हो. कोणाला घ्यायचं तू सांग. बऱ्याच रिक्वेस्ट आहेत. खूप आहे पण मे बी मला रॅन्डमच सगळ्या दिसतात. आपण रॅन्डम म्हणून घेऊयात. हा तुला दिसतात का रिक्वेस्ट? हो मला दिसतात का. राहुलला बोल. तू ऍड कर. तू ऍड कर. हॅलो.
अच्छा मला सांग कोणाला ऍड करायचं आहे, मी करतो. 70 रिक्वेस्ट आहे. मला वाटतं मी रँडमली कोणाला तरी घेतो, बघूयात काय म्हणायचं. सर्च करा. एक हॅलो, हाय रॅप बॉस म्हणून हा पण रॅपर आहे, हा पण छान गाणे करतो. त्याची पण रिक्वेस्ट मला दिसली, मी त्याला ऍड केलंय. हॅलो, मस्त झालं गाणं, मी बघितलं तुमचं शूट चालू होतं त्यावेळेस आलो होतो मी तिथं. शूट होत होतं फिल्म सिटीला. हा म्हणजे मी जस्ट येऊन गेलो होतो, आत्ताचं शूट चालू होतं. हा कोणतं कोणतं शूट सुरू होतं? आवरा यालाच. कोणता पार्ट शूट सुरू होत? संगीत ते डान्स करत होता तुम्ही सगळे. अच्छा, वाडीच्या इकडे का? हा हा हा, आम्ही सगळ्यांचा एक एक सोलो सोलो शूट करत होतो तो. हा त्यावेळेस तुमच्या टू मधले अमोल नेरे म्हणून आहेत, त्यांच्याकडे काम होतं माझं, तर आलो तुम्ही. अरे भेटला नाहीस तुम्हाला? हा म्हणजे शूट चालू होती तुमचं, त्याच्यामुळे थोडं म्हटलं तर निवांत भेटत. येणार आहे मी तिथे, म्हणजे पण आहे थोडं शूट वगैरे. चालेल, बाकी गाण्याबद्दल तुला काय विचारायचं असेल मला, मानसीला? गाणं म्हणजे सगळं परफेक्ट झालंय, त्यात काय असं म्हणजे नाही. थँक्यू. तू पण सिंगर आहेस तर मला आवडेल तू थोडस गाणं गुणगुण जास्त आपलं. मला थोडे लिरिक्स आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन ला आहेत, लिरिक्स लिरिक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नसतील, पण आवरायला हुक लाईन बोल ना फक्त. तो कालचा पोऱ्या नवरा हे झाला असंच आहे ना ते पुढचं, आवरायला आवरायला. यस यस यस, हे आवरायाला आवरायाला, कालचा पोऱ्या बघा नवरा यो झाला. मला पहिल्यांदा असं लाईफ मध्ये फील झालंय की मी कोणाला तरी गायला लागलो. नाही ऍक्च्युली मी रॅपर म्हणून चांगला आहे जास्त मला. मित्रांनो, तुम्ही याचा आपण रॅप पाहिला असेल, खूप फेमस झाला होता शेतकरी रॅप. आणि तू ऐकू शकतोस रॅप बॉस? तो तो तू ऐकतो ना थोडा रॅप? ऐकतो. राईट राईट राईट. हो हो, येस येस. मी ऐकवतो सुरुवातीचा पहिला वर्ष ऐकवतो. अजंता सारी झोपली का शेतकऱ्यावर पोपली का, आत्महत्येची कारण त्याच्या सांगा तुम्ही, शोधली का शोभली का तुम्हाला, भाकरी त्याच्या कष्टाची, 2 रुपयाच्या भाजीसाठी वाद केला त्याच्याशी, 4 घोट पाणी पिऊन खेटर घेतलं उशाशी, पोशिंदा तो जगाचा आज झोपला रे उपाशी, सांग शेती करू कशी, हा करू कशी, पोटाची खळगी भरू कशी, हा भरू कशी. थँक्यू थँक्यू. मानसी आवाज ब्रेक होतोय तुझा, नेटवर्क नसेल. आता आता येतो का क्लिअर? आवाज नाही. तुला शुभेच्छा रॅप बॉस पुढच्या तुझ्या कामांसाठी सुद्धा. धन्यवाद. आणि छान काम करतोयस तू, असंच काम चालू ठेव, छान वाटत असं. धन्यवाद. भेटूयात आपण लवकरच, करूया काही. चालेल चालेल. चलो, आणखी बऱ्याच रिक्वेस्ट आहेत, त्यामुळे आपण नेक्स्ट टाइम परत आपलं एक लाईव्ह करूया वन ऑन वन. मी दिसतो का? चलो, बाय बाय बाय.
मी दिसत आहे? ओके, आवाज पण येतोय. ओके, मला माहिती नव्हतं ते रॅप त्यांचं खूप मस्त आहे. अरे आम्ही सिंगर लोक असेच ना, आम्ही सिंगर लोक हम लोग को ऐसे लोग पहचानते नहीं, हम पीछे ही रह जाते. पण नाही असं काही नाही, बट मी ऐकलं होतं फक्त, त्याच्यामुळे माहिती नाही. नाही तो हा व्हिडिओ मध्ये आहे तो. त्या तू सांग ना कोण कोण आहे बघ मला इथे. रिक्वेस्ट, तुला रिक्वेस्ट दिसतायत का मानसी? हो मला दिसतायत. एक सेकंड. हा मग त्यातलं तू नाव सांग, मी ऍड करतो. ओके, रिक्वेस्ट नाही, मला रिक्वेस्ट नाही दिसत आहे. सॉरी, मला हे दिसतंय की कोणी कोणी बघतंय लाईव्ह, हे दिसतंय मला. रिक्वेस्ट नाही दिसत आहे. अच्छा, ते तुम्हालाच दिसेल फक्त. मस्त आहे, थँक्यू. हॅलो राज, राहुलला बोलवलं असतं आपण. राहुल आज अवेलेबल आहे का नाही माहिती नाही, कारण बघावं लागेल आपल्याला. तो अवेलेबल असेल तर त्याला घेऊ शकतो. राहुल, हाय साक्षी, थँक्यू फॉर फॉलोइंग. हो मी हाय हॅलो सगळ्यांना, हाय हॅलो. तुम्ही क्वेश्चन विचारा, सॉन्ग बघा आणि सांगा कसं वाटलं. हाऊ आर यू? आय एम डूइंग वेल. ओके, कोणीतरी सॉन्ग ची रिक्वेस्ट करताय, मग मी त्यांच्यासाठी खंडेरा ऐकवतो. हो, थोडे एंटरटेन होतील ना, तर त्यांना वाटतं मला पण ऐकायला खूप आवडेल. खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहीना. खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहीना. तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ, झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरा पुढ. चेहरा तिचा डोळे भरून पाहिल्या विना रे, चेहरा तिचा डोळे भरून पाहिल्या विना रे. घशाखाली घास माझ्या जाईना जाईना रे, खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहीना. चार्मिंग रूप तिचा नजरेत मावना, शोधून थकलो नंबर बी तिचा घावना. झोप रातीला बी मला येईना येईना रे, झोप रातीला बी मला येईना येईना रे, तिच्या विना जीव माझा राहीना राहीना. देवा खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहीना. थँक्यू थँक्यू सो मच. खूप प्रेम दिलं लोकांनी या गाण्याला, आणि आता गाणं मिलियन क्रॉस करेलच. आता आज 96 मिलियन क्रॉस केलेत गाण्याने, त्यासाठी धन्यवाद. आणि आमच्या आवरा याला गाण्याला पण इतकंच प्रेम द्या, यापेक्षाही जास्त प्रेम द्या. लोकांपर्यंत पोहोचवा गाणं, वाजवा कुठे वाजवायचं तिथे, डीजे वरती, लग्नामध्ये वाजवायचं, आणि तितकाच कल्ला करा जितका तुम्ही खंडेराया वाजवून कल्ला करता. आणि प्लीज गाणं तुम्ही हेडफोन वरती ऐका प्रॉपर, तुम्हाला तो फील येईल गाण्याचा, गुड क्वालिटी अँड साऊंड. हा, आणि आम्हाला कळवा कसं वाटलं. मी तुमच्यासाठी आवरा याला गाणं पण ऐकवतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की गाणं कसं आहे. आणि मानसी तू थोडीशी ऍक्ट करू शकतेस, मी गाणं गातो. हा चलो स्टार्ट करूया. माझं नेटवर्क बरोबर आहे का सर? हो बरोबर आहे. तुम्ही हा लाईव्ह पोस्ट करणार आहात का? हा मी शेअर करेन. मला पण म्हणजे हे जे आहे ना, आपण मी जे ऍक्ट करणार तुम्ही गाणार आहे, तर ते मी माझ्या लाईव्ह ला पण आले असते, मग तुम्ही मला ऍड झाला असत, मला पण शेअर करायला भेटलं असतं. विथ साऊंड मी सेव्ह करून मी डाउनलोड करून पाठवू शकतो तुला क्लिप. चालेल, पण डाउनलोड केला आवाज नाही येत. आवाज येत नाही का? करू इथं पण करू माझ्या लाईव्ह ला, एक 5 ते 10 मिनिटं येऊयात, तिथे पण करूयात. ओके हा चालेल चालेल. ओके, कालवर राबत होता गप गुमान शेतामध्ये, आज येऊन नटून थटून आला सूट बुटामध्ये.
प्री वेडिंग व्हिडिओ शूट करून घाटामध्ये मांडवत आला बघा भलत्याच थाटामध्ये कुणीतरी 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 अवरायाला कालचा पोऱ्या बघा नवरायो झाला अवरायाला कालचा पोऱ्या बघा नवरायो झाला नुसताच दुरून दुरून पोरीकडे बघून बघून लाईन मारतोय बघ हाय कोण ह्यो पाहून मला तर वाटतोय पुढचा बकरा ह्यो आज एक खपलाय आता दुसरा ह्यो आला कुणीतरी 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 अवरायाला पोरी माझ फिरून फिरून भवरायो झाला अवरायाला पोरी माग फिरून फिरून भवरायो झाला मग आम्ही पुढची लाईन एका कॅरेक्टर वर लिहिली आहे जे लग्नामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ही लाईन आम्हाला ते पण सांगा माझ्यासारखे खाणारे लोक कधी पोळी पुरणाची कधी भाजी वांग्याची पाणीपुरी चायनीज यो काही बी सोडिना कधी पोळी पुरणाची कधी भाजी वांग्याची पाणीपुरी चायनीज यो काही बी सोडिना आहेराचे पैसे योच वसूल करणारे आठवड्या भरच पोट एकदाच भरणारे कुणीतरी 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 अवरायाला लग्नात जेवायला हवरायो आला अवरायाला लग्नात जेवायला हवरायो आला कालभर राबत होता गप गुमान शेतामध्ये आज यो नटून थटून आला सूट गुटामध्ये कुणीतरी 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 अवरायाला कालचा पोऱ्या बघा नवरायो झाला थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्ही बघा नक्की तुम्हाला आवडेल गाणं थँक्यू नाही थोडासा नेटवर्क इशू त्याच्यामुळे थोडं मिसमॅच झालं असेल पण सरांनी पूर्ण सॉन्ग गायलं थँक्यू जाऊन बघा लवकरात लवकर व्ह्यूज कम्प्लीट करा अर्धे राहिलेले तर सॉन्ग वरती व्हिडिओ पण बनवा स्टोरी मध्ये मेन्शन करा मेन्शन बॅक नक्की भेटेल थँक्यू हाय 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 आपण कोणाला तरी घेऊया हो लाईव्ह मध्ये मी आता जी वरती मला रिक्वेस्ट दाखवते टॉपला थँक्यू सुद्धा हॅलो हॅलो केलं लेफ्ट केलं आणखी दुसरं बरेच लोक रिक्वेस्ट पण पाठवतात परत डिक्लाइन पण करतात नाही ते रिक्वेस्ट पाठवून ऑफलाईन जातात ना त्याच्यामुळे ते जॉईन नाही होऊ शकत काय करतेस तू जाता दीदी जेवलीस का हो जेवलीस का बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलाय तू सांग एकदा जेवलीस नाही एवढ्या लवकर नाही जेवत मी 9-10-11 ऍड नाही करू शकतो मी करतोय काही जणांना ऍड पण कोणाला जर ऍड करा सॉरी व्हायचं असेल तर रिक्वेस्ट सेंड करा सरांना आणि सॉन्ग बद्दल बघितलं असेल तुम्ही सॉन्ग तरच ऍड करणार लाईव्ह ला अदरवाइज हा तुम्ही गाण्याबद्दल बोलणार असाल तरच आपण कारण आम्ही क्वेश्चन विचारणार तुम्हाला असं नको म्हणाला तुम्ही की नाही बघितलं मी सॉन्ग हाय साई दीदी काय करतीस का नाही करू शकत नाही करू शकतो ऍड बट
सॉन्ग बद्दल बोलूया का सर, रिक्वेस्ट सेंड करा सरांना. वेटिंग फॉर देम. यस यस. आतापर्यंत चार जण ऍड केले पण सगळे डिक्लाइन होतात. मे बी ऑफलाइन गेले बरेच. रिक्वेस्ट पाठवून श्रीकांत रिक्वेस्ट सेंड करा. श्रीकांत रिक्वेस्ट. अमू रिक्वेस्ट सेंड कर. रानू रिक्वेस्ट सेंड कर. ऍड व्हायचं असेल तर मी पाहिले सॉन्ग मस्त आहे. थँक यू. ऍड होणार आहे का सायली दीदी? ऍड हो ना. रिक्वेस्ट सेंड कर ती अशी. हॅपी बर्थडे. माझा बर्थडे नाही आहे सर. हॅलो. हाय. हॅलो. कोण जॉईन झालं आपल्या सोबत? दिसत नाही. एक ब्लँक झालं ना तुमची स्क्रीन. मला दिसत. हाय, कशी आहेस? नाव काय तुझं? माझं नाव रानू. अच्छा, मी आताच नाव घेतलं होतं ना. काय झालं? मी आताच नाव घेतलं ना होत ना कमेंट मध्ये. हो, हा रानू, तू सांग आता गाण्याबद्दल काय तुला वाटलं. गाण्याबद्दल तू विचारू शकतेस. सर, जुना गाणं माहिती. कोणतं जुनं माहितीये तुला? खड्डे. तू आवरायला पाहिलं नाही का अजून? नाही. काय नाही पाहिलं आज म्हणजे तुम्हाला मी आताच तुम्हाला फॉलो केलं. थँक्यू. तू ना प्लीज सॉन्ग बघ आणि सॉन्ग कसं. हा, तू सॉन्ग बघ आणि आम्हाला कळ. हो, डीएम जरी केलास तरी चालेल. तू मेंशन कर स्टोरी मध्ये आम्हाला. येस येस. तू आधी गाणं बघ आणि गाण्याबद्दल मला सांग. तू गाण्यावरती रील केलं ना तर मी तुला फॉलो बॅक करेन. ओके सर. ओके, डन. कशा मी ही मानसी बघी पण. मी मस्त. तू कशी आहेस? आय एम फाईन. तू कुठे राहते? मी कोल्हापूर. ओके सर. मी पुण्यात राहतो. तू पुणे? काहीच गाव. कुठे आले? अच्छा, ओके. थँक्यू ऍड झाल्याबद्दल. सॉन्ग बघ, नक्की फीडबॅक सांग. हो, ओके. थँक्यू. अरे, थँक्स टू यू. आणखी कोण आहे? कोणाला ऍड व्हायचं असेल तर रिक्वेस्ट सेंड करा. श्रद्धा ऍड होणार आहेस का? हाय अँडी. श्रद्धा ऍड होती का? 4-5-10 minutes. हॅलो पूर्णिमा. एस जे प्रोडक्शन हाऊस, मी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केलेली आहे. मी पण बघितलं सॉन्ग, छान आहे. थँक्यू. हॅलो दयानंद. हॅलो. हाय लोखंडे सर. हॅलो वैभव सर. हाय हाय. हॅलो मानसी. हॅलो. तुमचं सॉन्ग बघितलंय मी. कसं वाटलं मग सॉन्ग? खूप भारी आहे. एक नंबर सॉन्ग आहे. अरे थँक्यू. मानसीजी, मी तुम्हाला टॅग केलं होतं सॉन्ग, तुम्ही बघितलं नाही माझं सॉन्ग. मी प्रत्येक स्टोरी मध्ये मेन्शन बॅक दिलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी लॉन्चिंग पासून आवराय हालाचं मेन्शन असेल किंवा पोस्ट असेल. तुम्हाला टॅग केलंय मी पेजला तुमच्या. परत एकदा टॅग करा स्टोरी मध्ये. सॉन्ग ऍड करा इन्स्टा रीलला. तुम्ही तुम्ही माझी स्टोरी बघता खूप बरी. आणि तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन, तुमची 90K कम्प्लीट झाली.
थैंक यू. अरे कॉन्ग्रेट्स कॉन्ग्रेट्स मानसी. थैंक यू सर. 9 अगस्त 1 मिलियन कंप्लीट होती. हो हो. थैंक यू सो मच. तर मला स्टोरी मध्ये मेंशन केलं ना तर ऍड करा, गाणं सुद्धा ऍड करा आणि मी मेंशन बॅक देईल. नक्की नक्की. हो हो. थँक यू. बाय बाय बाय. एक मिनिट एक एक मिनिट एक स्क्रीनशॉट घेऊ. हो. स्क्रीनशॉट जरी स्टोरीला टाकून सॉन्ग लावलं तरी चालेल काही प्रॉब्लेम. त्या स्क्रीनशॉटला सॉन्ग. हा हा. बाय बाय. बाय बाय. ऍड कर, रिक्वेस्ट सेंड करा. ऍडिंग चालू आहे. थँक यू प्रथमेश. प्रतीक रिक्वेस्ट सेंड कर. करा. तुझं लग्न झालंय का मानसी असं कोणीतरी विचारलं. 4 वेळेस झालं. 4 वेळेस झालं. मजाक होता. 4 वेळेस म्हणजे नाही झालेलं. मी मॅरिड नाहीये पण सॉन्ग मध्ये आणि वर्क प्रोजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये 4 वेळेस झालेले. राहुल माझा 4था नवरा आहे. नाही मानसी गाईज खूप हार्ड वर्किंग आहे आणि ती शूटला एकदम सकाळी 4 वाजता सगळ्यात आधी ती पोहोचली होती. हा. ती खूप जास्त हार्ड वर्किंग आहे त्यामुळे तिला जे काही फॉलोअर्स आहेत ते ती डिझर्व करते. त्यासाठी मानसीसाठी टाळ्या. थँक्यू. इट्स सॅम. हाय. आणि मला आठवत माझी तब्येत पण ठीक नव्हती शूटच्या वेळेस. हो हो. ठीक नव्हती तरी सुद्धा ती शूट करत होती. थोडी मध्ये मध्ये गोळी खाऊन झोपायची परत शूटला यायची असं करत करत तिने ते शूट पूर्ण केलं. आणि हा सेकंड डेला जे आपला हा प्लॅन होता मॅमने मला सांगितला की प्री वेडिंगचा जो घ्यायचा होता सीन तर तो ऍक्च्युली वेगळ्या आउटफिट वरती घ्यायचा होता. पण कॉल टाइम 8 होता. मी आले 11-12 काहीतरी. राहुल पण झोपून गेला. मग मॅम बोलला आहे तर साडीवरती कंटिन्यू करू. ठीक आहे. खरंच लग्न झालं तुझं. नाही आयडेंटिटी दिसतीये का? नाही नाही झालं लग्न. अरे लहान आहे ती अजून. अजून तिला खूप काही करायचं. लगेचच काय लग्नच करून टाकायचं का? हा ना. कि नाही मे बी त्यांना विचारायचं असेल लग्न झाले की नाही झाले म्हणजे काहीतरी आपला चान्स आहे का हे असेल. मंगळसूत्र हे मस्ट बी आय मीन मस्ट असत लग्न झालं असेल तर. इट्स मीन माझं लग्न नाही झालं. तुम्ही रिक्वेस्ट सेंड करा कुणाला ऍड व्हायचं असेल तर. केलेला आहे मी जुगनू चॅलेंज. पोस्ट केलं होतं बट ग्लिच मुळे डिलीट केला. उद्या करेल. ओके 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 ओके. मी ऍड केलेले का ऍड होत नाही लवकर. ऑफलाईन असेल किंवा नेटवर्क. सायली दिदी ऍड होतेस का? क्वीन पूजा दीदी तू जर लाईव्ह बघत असेल तर ऍड हो. रिक्वेस्ट सेंड कर. ऍड करो. मिस्टर सूरज हॅलो. मी केली आहे रिक्वेस्ट सेंड. एक स्टायलिश राज 04. तू रिक्वेस्ट केली आहेस की ऍड केली? नाही नाही त्यांनी तुम्हाला रिक्वेस्ट सेंड केली आहे. ते म्हणतात ऍड करा. कोण? राज स्टाइलिश. एक स्टाइलिश राज. नेटवर्क इश्यू होतोय माझा. ओके रिफ्रेश करा देन ऍड व्हा.
खूप रिक्वेस्ट आहेत मला ना, शोधता शोधता वेळ जातोय. ज्यांना आधी घेतलं होतं त्यांनी प्लीज आत्ता रिक्वेस्ट नका पाठवू रे, बाकीच्यांना पण घेऊ द्या. प्रतीक ऑफिशियल कुठे गेला? प्रतीक ऑफिशियल मी ज्यांना ऍड करतोय ते जात नाहीयेत, येत नाहीयेत, आणि जे कमेंट करतायत त्यांची मला रिक्वेस्ट दिसत नाहीये. मानसीचीच रिक्वेस्ट आली. मानसी मी कस काय रिमूव्ह झाले काय माहिती, मलाच माहित नाही. हाय, आली आली. मी कस काय रिमूव्ह झाले, मे बी नेटवर्क, नेटवर्क मुळे झालं असेल मे बी. अरे यार, कोणाला ऍड केलं? फ्रेश होऊन ऍड झालो काही ही सॅम दादा, तुम्ही ऑफलाईन गेला होता, आता आलात आणि म्हणता रिफ्रेश होऊन, रिफ्रेश करून ऍड. वाव, पौर्णिमा अरे मी ज्यांना ऍड करतोय त्यांनी यार रे. टाकली आहे रिक्वेस्ट, ऍक्सेप्ट करला सांग. हो वेट करा एक दोन मिनिट, आपण करतो ऍड सगळ्यांना. हॅलो, दोन जण ऍड झाले गेले का तुम्ही? म्हणजे एक आधी होत नव्हतं पण आता दोन्ही झाले. हॅलो दादा. दादा हाय, बिग फॅन. अरे थँक्यू सो मच. अरे खरंच बिग फॅन तुझा. प्रतीक आहेस ना? प्रतीक नाव ना? हो. सॉन्ग बघितलं मी, न्यू सॉन्ग बघितलं मी तुमचं. अरे आवरा आला ना? सॉन्ग भारी आहे तुमचं. नाही सॉन्ग भारी आहे, सॉन्ग बघितलं मी तस. आणि शेअर पण कर, त्यावर रील पण कर, मेन्शन कर, जास्त लोकांपर्यंत सॉन्ग पोहोचव आणि कमेंट पण कर. हो दादा, फुल सपोर्ट करतो मी तसा. अरे एकदम फुल पाहिजे आपल्याला जास्त. हा ना, मी स्टोरी ठेवतो ना, तुम्ही स्टोरी बघतात ना माझे. हा पाहिली असेल मग, तू ठेवली म्हटल्यावर पाहिली असणार. हा स्टोरी ठेवतो मी. माणसे माणसे दिरकुटे मानसी लेफ्ट झाली होती, परत ऍड करतोय मी तुला. काहीतरी नेटवर्कचा इश्यू होतो मे बी. आली का मानसी? माझं नेटवर्क संपलं, आपलं सॉरी नेट संपलं 90% युज, त्यामुळे. पण तू दिसत नाही ना सारखं मानसी? नाही दिसत ते. तुझा आवाज येतो? हा का, स्टील नाही दिसत मला. नाही दिसत, बाकीच्यांना दिसते का? मला तुम्हाला दिसते का? हो दिसते, दिसते. म्हणजे वैभव सर तुमचाच नेटवर्क प्रॉब्लेम आहे. मला सगळे दिसतात, फक्त तूच नाही दिसत. ग्लिच झाला स्क्रीन, स्लाइड खाली करा. द सॉन्ग खूप फेमस झालं ते, पहिलं फर्स्ट सॉन्ग खूप फेमस झालं. खंडेराया ते माझं फर्स्ट सॉन्ग नाहीये, ते माझं माहिती असलेलं पॉप्युलर सॉन्ग होतं. पहिलं गाणं माझं वन ऑफ बेस्ट सॉन्ग, त्यांच्या प्लेलिस्ट मधलं सॉन्ग लिस्ट मधलं टॉपचं सॉन्ग येते. त्याच्यानंतर नखरा सॉन्ग पण चांगलं आहे त्यांचं. तसं बघितलं खूप सारे बघितलं. तसं प्रेम माझं माउथ फ्रेशनर पण गाणे याआधी रिलीज झाले, ते पण छान. ते पण म्हणजे पूर्वा शिंदे आहे तिला तुम्ही ओळखता, जयतीची भूमिका सांगितली झाले. काय खूप भारी करतात रील्स? रील्स मानसी. ओ
मी दिसते का तुम्हाला गाइस? तू पॉज दिसते मला? माझी मूवमेंट दिसते का? मी जे बोलती आहे वगैरे. हॅलो प्रकाश, मला नाही दिसत. काय माहिती काय? कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू सो मच. 1 मिलियन लवकर जातात ना? हो होतील. मध्ये आयडीचा प्रॉब्लेम चालू होता माझा. हे दुसरे बोलतच नाही आहेत. हा हॅलो, ते कॅमेराज मूव करतात. हाय हाय, बोल ना बाबा. हॅलो हॅलो, बोल ना. आवाज येत नाही माझा. तुझा आवाज येतोय, तू बोल. तुझा आवाज आम्हाला येतो क्लिअर दिसत आहे. ओके ओके, थँक्यू. तेच विचारते मी सगळ्यांना, कोण सांगतच नाही. हा बोल. जेवण झालं? सिटी मध्ये राहते. सिटी मध्ये राहते. तू कुठल्या सिटी मध्ये राहतो? म्हटलं मी पुण्यामध्ये. पुणे? अच्छा अच्छा. तो तुम्ही सॉन्ग काय काय? एक मनाची रील्स काढ. अरे ती आता कोल्हापूरला आहे, पुण्यात आल्यानंतर आम्ही नक्की करू. हॅलो हॅलो हॅलो. फिल्म सिटीला यायचं मला बोलवलं होतं शूट साठी, पण त्यावेळेस आल्यावर आपण नक्की. त्या पार्टी करायची होती मला, पण इतकं बिझी होतो ना त्यावेळी, ते लक्षातच नाही राहिलं कधी करायची. पण नेक्स्ट टाइम करूया. तिथं मला खूप रील बनवायचे होते, पण डॉट नेटवर्क खूप. पण माझ्या सगळ्या गाण्यांवरती बनवतो. हो, मी आतापर्यंत नाही का एकाच सॉन्ग वरती टिकटॉक पासून खंडेराया झाली माझी. त्यांना साडी नेसली ना, चला तो व्हिडिओ काढा. साडी नेसली, चला खंडेरायावर व्हिडिओ. माझं मग साडीवाला अजून एक गाणं आहे, आई शपथ साडी मध्ये दिसते. त्यामध्ये पण मी केलंय, त्याच्यावर पण केलेलं आहे. ते म्हणजे खूप बघितलंय, तेव्हा मी खूप लहान होते. काहीतरी कधीचं सॉन्ग आहे सांगा. 2014 मी 14 वर्षाची होते तेव्हा. तू आता 21 वर्षाची आहेस म्हणून तू 21 लावलीस? नाही, माझी बर्थ डेट 21 आहे, 21 जून. दॅट्स वाय 21. अच्छा, म्हणजे या वर्षीचा बर्थडे तुझा खूप स्पेशल असेल ना? 21 वर्षांची प्लस 21 तारीख आणि साल पण 21 आहे. नाही झाला ना 21. कधी झाला? जून मध्ये झाला माझा बर्थडे. आपण झाला ना, म्हणजे तो स्पेशलच होता ना. 21वा वर्ष, तू पण 21 वर्षाची आणि डेट पण 21. हॅलो, बोल ना. जेवण नाही रे आम्ही आता इतक्या लवकर. मी पण नाही जेवत. मानसी पण म्हणाली तू पण नाही जेवत. मी तर नाही लवकर जेवत. सो थँक्यू सो मच, तुम्ही ऍड झालात. आपण बाकीच्यांना पण ऍड करूया. थँक्यू. बाकीच्यांना पण ऍड करायचंय, त्यामुळे आपण नंतर परत बोलूया. प्रतीक आणि मी मेंशन करतो. बोललोच नाही. मी मेंशन करेल. मेंशन? यस यस यस, नक्की. हो हो, माझ्यासाठी मेंशन करेल. बस चेक कर, सॉन्ग असेल तर मेंशन बॅक येणार आहे. स्क्रीनशॉट मार, स्क्रीनशॉट. यस, मानसी तू पण मार. मी मारू? ठीक आहे. हा तू पण अटलीस्ट स्टोरी ठेव. स्टोरी तू स्टोरी ठेव भाई. मी तुला मेन्शन बॅक देते. गेला, रिमूव्ह झालं मला. हॅलो राहुल, ऍड होणार आहे का? राहुल आहो आले. आहो राहुल आलाय का? आहो आले. आहो ऍड होणार आहे का? आहो. हो आलाय. हो आलाय. येऊन गेला. मग राहुल येऊन गेला. येऊन गेला का? मग तो बिझी असेल का? ऍड कर. हो, रिक्वेस्ट सेंड करा. नेटवर्क नाही. हॅलो हॅलो हॅलो, नेटवर्कचा इश्यू आहे. पबजी? हा मी पबजी खेळते, पण कधी कधी.
मानसी तू माझ्याकडे अजून पण मला पॉज दिसतेस. अजून हे मी परत ऍड होऊ का? हा परत ऍड होऊ, परत ऍड. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे पाटील आम्या, प्लीज कमेंट मध्ये पण विचारू शकतोस, लाईव्ह यायचं असेल तर रिक्वेस्ट पाठव. हॅलो मानसी, रिक्वेस्ट पाठव लवकर. आलेली आहे मानसीची. आता दिसते ग. हा नेटवर्क प्रॉब्लेम असेल का? ग्लिच ऍड कर, रिक्वेस्ट सेंड करा. ऍड करतो आम्ही, रिक्वेस्ट सेंड करा तुम्ही आणि नेटवर्क मध्ये येऊन करा प्लीज. नेटवर्क मध्ये येऊन करा आणि ऍड केल्यानंतर एकदम हँग नका हो, विचारा काहीतरी बोला. हाय 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 मित्र, नाव सांग ना तुझं. माझं माऊली खेडेकर. माऊली खेडेकर बोल. माऊली गाणं पाहिलंच का तू आमचं? हो पाहित ना. नक्की सांग कुठली लाईन आवडली मला. ऍड हो जाई आप. हा कोणती वाली लाईन आवडली? कोणाची? तुमची का? हा माझी माझी. तुमची का? दादा गाणं खूप छान म्हणतात तुम्ही राव. अच्छा कोणती लाईन आवडली मग तू सांग ना मला. खंडेराया झाली माझी. खंडेराया झाली माझी मैना. तू हे गाणं पाहिलंस का सांग मला? हे गाणं पाहिलं आवरा या गाण्यासाठी आम्ही लाईव्ह आलोय. मानसीच्या गाण्यामध्ये आहे ते गाणं. अहो ऐकलं होतं ना, ऐकूच लागलो ना. ऐकूच लागलाय मला सांग कुठलं गाणं येते. ऐकूच लागलाय तर ऐकून झालं लाईव्ह ऍड हो की? ऐकून ऐकून झाल्यावर ते ऍड व्हायचं होतं ना बघ. हो ते काहीतरी आहे. काल झालो नवरा काहीतरी आहे असत. झालो नवरा नाही तू आलं. तू गाणं बघ आणि मग मी तुला जॉईन करतो. आता मी बाकी गाणे बघितलेले लोक इथे वेटिंग मध्ये. आम्हाला स्क्रीनशॉट काढू द्या ना. काढ लवकर आणि सॉन्ग आपलं लाव. आवरा याला सॉन्ग लाव स्क्रीनशॉट. नाही स्क्रीनशॉट काढायला. हो हो आवरा याला लाव सॉन्ग लाव. कोणतं गाणं टाकू? बर बर टाकतो आणि लगेच मला घेताना डबल. हो घेतो. बाय बाय. हाय माऊली ऍट वेट. अरे सॉन्ग बघा रे भावांनो बहिणींनो. आधी अरे बघा सॉन्ग. बऱ्याच लोकांनी अजून गाणं पाहिलंच नाही माहितीये का? आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हॅलो हाय हाय. मैं दिल्ली से हूँ. दिल्ली से हो आप? हाँ बट मुझे मानसी मैम को देखना था, इस वजह से आज मैं लाइव आई हूँ टी की आई डी पर. अरे वाह. हाउ आर यू? कैसे हो आप? मेरी टीम यहाँ की है ना, तो मैं आज मुझे मानसी मैम को मुझे बहुत पसंद है, इस वजह से मैं लाइव आई हूँ. अरे थैंक यू सो मच, इट्स मीन लॉट. सो आपको मराठी आती है? नहीं मेरी दीदी को आती है. अच्छा देन वो कोल्हापुर में रहती है ना, तो उन्हें आती है, मुझे हिंदी आती है ओनली.
मैं भी कोल्हापुर से ही हूँ, तो आप मुझे पता है। ओके, तो आप ना सॉन्ग देखिएगा, आपको अच्छा लगेगा और कमेंट करिएगा। ओके, मेरे को मैसेज करिएगा कैसा लगा आपको। ओके ठीक है, मैं आपके गाने पर ना लिरिक्स भी बनाऊंगी। ओके श्योर, 100% थैंक यू, वेलकम। मेरे को टैग करना। बाय बाय। ओके बाय। संदीप, संदीप मला रिक्वेस्ट पाठव, मी तुला घेतो। आज कार 7712 आपल्याला काही काम नाहीये वाटत, तुम्ही फुल ऑन बघितलो। 7713 सॉरी, कर लवकर। अरे चालू आहे ऍडिंग, कोणचा गाणा है मराठी सॉन्ग आवडा याला, पीबीए म्युझिक यूट्यूब चॅनल। हाय स्वप्नील, हो परभणीला आले होते मी, प्लीज जॉईन, रिक्वेस्ट सेंड करा, जॉईनिंग चालू आहे। मी केलंय स्वप्नीलला। हा भावा, जेवण झालं? कसा आहे? हा ताई कशी आहे? हाय मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात? हा आम्ही पण चांगले आहे। गाणं पाहिलं का तुम्ही? हा पाहिलं। कोणतं गाणं आहे? काय म्हणला? कोणतं गाणं आहे? हा गाणं कोणतं पाहिलं? हॅलो, कोणतं वालं गाणं पाहिलं? हा कोणतं वालं गाणं पाहिलं? मला ते ऍड आय मीन रिलोड दिसतात, गोल गोल फिरते। हो मला पण। कॅन्सल करा मग, नेटवर्क नाहीये त्यांच्याकडून। ऍड ऍड, हो हो हो, रिक्वेस्ट सेंड करा। हाय अंजली, ऍड होतेस का अंजली? हॅलो अनिकेत, सॉरी मी बघितलंच नाही तू आहेस जॉईन लाईव्हला। हॅलो संध्या, ऑफिशियल संध्या, संध्या मुंह दिखाई की रसम पूरी करो। अरे आसन का योगे लाइव लाइव येऊन परत एकदम अंधकार आल्यासारखं। लाईट गेली का? नाही बंद आहे। बंद आहे, बंद ठेवली आहे, फक्त आवाज ऐकवायचा आहे आम्हाला। तुम्ही गाणं पाहिलं का? अरे आवरा यार, पाहिलं का? हॅलो, हाय, हॅलो, तुम्ही गाणं पाहिलं का आमचं? हॅलो हॅलो, कुठून बोलताय तुम्ही? हा सर मी पुण्यावरून बोलतोय। अरे वाहिलं का आमचं? हो सर, खूपच छान आहे तुमचं गाणं। थँक यू। मग कसं वाटलं, किती शेअर केलं, मित्रांना शेअर केलं का तुम्ही? हो केले ना सर, खूप सारे म्हणजे मित्रांना सर्वांना फॉरवर्ड केलेलं आहे। कोणतं वाला गाणं? खंडेराय ना यावरा याला, बिग फॅन सर। थँक्यू, थँक्यू सो मच। कोणतं वालं सॉन्ग पाहिलं तुम्ही? खंडेराया झाली माझी दैन ना, का दुसरं वालं? का दोन्ही पण? दोन्ही पण नाही, दोन्ही बघितले मॅम, दोन्ही सुपर वाटले। कन्फर्म करत होते फक्त। थँक्यू, प्लीज आमचं गाणं शेअर करा, तिथे कमेंट करा, आम्हाला युट्यूब वरती कमेंट करा, आम्ही लाईव्ह मध्ये जॉईन झालो होतो म्हणजे आम्हाला लक्षात येईल की कोणाची कमेंट। हॅलो, मला मेंशन करा। हॅलो हॅलो हॅलो,
दोन्ही नेटवर्क नाही आहे वाटतं. प्लीज नेटवर्क मध्ये येऊन बोला आम्हाला. ब्लँक स्क्रीन ऑन करा ना प्लीज स्क्रीन तुमची. मी आणखी कोणाला जॉईन करतो ऍड कर. अरे रिक्वेस्ट सेंड करा आणि थोडस नेटवर्क मध्ये या तुम्ही प्लीज आणि मग रिक्वेस्ट सेंड करा. जयराज बॅड कमेंट इग्नोर करायचं. जयराज इट्स ओके. कोणी ऍड झालं होतं का आता? मला ऍड कर. विकी पाटील रिक्वेस्ट सेंड कर. युट्यूबला काय नाव टाकू? युट्यूबला आवरा याला सर्च करा. पीबीए म्युझिक या चॅनल वरती गाणं आहे, तिथे बघा. आपण पिन पण केली होती ना? कमेंट कुठे गेली? पिन केली ते मी केले ना ऑफलाईन त्याच्यामुळे. एक सेकंड परत टाकू. परत. हॅलो सॅम दादा. पौर्णिमा हाय. एक सेकंड मी टाईप करते. पीबीए म्युझिक चॅनल. हो ऍडिंग चालू आहे, तुम्ही करा. इक्वेशन बिग फॅन. हाय जोजो हाव आर यू? ऍड होतीयस का? रोहित रिक्वेस्ट सेंड कर. ऍडिंग चालू आहे. कमेंट खाली पिन केलेली आहे म्युझिक चॅनलचं नाव आणि गाण्याचं नाव पण, तर तुम्ही प्लीज बघा ते गाणं सर्च करून. आवरा याला गाण्याचं नाव आहे, पीबीए म्युझिक चॅनलचं नाव आहे युट्यूब वर. ऍड कर. आय एम गुड यू. मी पण मस्त. थँक्स थँक्स फॉर व्हॉट. हो चालेल. तुष्टा लावली. हाय मानसी देवी. थँक्यू तुषार. हॅलो ताई. हाय कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी मस्त. श्रेया राईट? हा श्रेयसी. श्रेयसी सॉरी. श्रेयसी हाय. श्रेयसी युनिक नेम काहीतरी. श्रेयसी मस्त. सो श्रेयसी तू सॉन्ग पाहिलंयस का आमचं? हो पाहिलं, खूप भारी आहे. कोणतं वालं पाहिलं? आवरायला. गुड. सो त्यातलं तुला काय आवडलं? कोणता वाला सॉन्ग किंवा कोणता सीन किंवा काय आवडलं? ऍक्च्युअल तुझा आवाज येत नाही. तुला काय आवडलं गाण्यामधलं? कोणती लाईन आवडली? आणि ते ताई एक मिनिट दादाला पण बोलायचं. हॅलो 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 कसे आहात? सॉरी येस फायनली. थँक यू. खूप छान आहे. माझ्या चॅनलवर तुमचे व्हिडिओ पण पोस्ट केले तो युट्यूब चॅनल आपल्या गाण्याबद्दल. नो नो पहिले गाण्याबद्दल नाही, हे पण हे वॉलपेपर पण ठेवलाय. अरे बाप. थँक्यू थँक्यू. डाय हार्ड फॅन ऑफ मानसी. थँक्यू. येस. मला असं का वाटतं हा आत्ता ठेवलाय? नाही आत्ता नाही, खूप महिने झाले. खूप थँक्यू थँक्यू थँक्यू. सॉन्ग शेअर करा. आणि स्क्रीनशॉट जर घेतला असेल ऍड करायचं असेल तर सॉन्ग ऍड करा, मला मेन्शन करा. ओके. यस थँक्यू.
थैंक्स टू यू तुम्ही ऐका ना सर श्रकाश आढव 99 म्हणून आहेत त्यांना ऍड करा ओके प्रकाश आढव अंडरस्कोर 99 समथिंग रोहित 45 रोहित काची 45 प्लीज रिक्वेस्ट सेंड कर मला रिक्वेस्टच दिसत नाही कुठल्या कुठे गेला रिक्वेस्ट हाय नमिरा दीदी रिक्वेस्ट रिफ्रेश सूरज गायकवाड ऍड करा मला रिक्वेस्ट दिसायचा बंद मेंशन केली ओके थँक यू मी थोड्या वेळाने करेल मेंशन बॅक हॅलो अंशुमन हाय अक्षय मेंशन केली स्टोरी सॉन्ग लावला आहे का तुषार माझं नाव घे हाय रोहन रोहाने निलेश थँक यू शशी थँक्स हॅलो गणेश हाव आर यू हाय दीदी हाय मॅन्सी फॅन पेज हॅलो मी पण रील केली आहे सॉन्गवर कधी केली रे कोटारड्या मला रिक्वेस्टच दिसत नाही ब्लँक दिसते ती स्क्रीन रिक्वेस्ट वाली हॅलो 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 मिस्टर पाटील मला एक महत्वाचा क्वेश्चन विचारायचा आहे ऍड करा प्लीज मी ऍड करतोय पण ना स्क्रीन नाही दिसत आहे मला रिक्वेस्टची मला रिक्वेस्टच्या स्क्रीनच दिसत नाहीये काही प्रॉब्लेम झालाय का नाही मला मानसीला पण ऍड करता नाही येणार कदाचित हॅलो मी हे लाईव्ह आता थांबवतोय आम्ही परत एक 5 मिनिटात लगेचच लाईव्ह येतो